जिल्ह्यामध्ये शासनाने कडक निर्बंध लादलेले आहेत, परंतु सर्वसामान्य नागरिक ह्या बाबतीमध्ये मला तरी असं वाटतं की अनभिज्ञ आहेत। शासनाने प्रशासनाने जे नियमावली जनतेकरिता जे घोषित केलेली आहे त्या बाबतीमध्ये वेळोवेळी स्थानिक न्यूज चॅनलवरती आणि स्थानिक वृत्तपत्रामध्ये विविध प्रकारे त्यांना जनतेला आवाहन केलेलं आहे प्रशासनाने, तरी पण जनता ह्या सूचनांकडे दुर्लक्ष करत आहे असा प्रकर्षाने जाणवत आहे। आता आम्ही जी नाकाबंदी करत आहो तर नाकाबंदीच्या दरम्यान आम्हाला असा एक अनुभव येत आहे की एकूण कमीत कमी 30-40% पेशंट म्हणजे लोक हे औषधोपचार आणण्याकरिता पेशंटला सोबत घेऊन जाण्याकरिता पेशंटला जेवण नेऊन देण्याकरिता पेशंटला औषधोपचार नेऊन देण्याकरिता पेशंट म्हणजे हॉस्पिटलमध्ये आहे तर पेशंटला भेटून परतीच्या मार्गाने येत आहेत। अशा प्रकारे आम्हाला जवळजवळ 30-40% पब्लिक आम्हाला आढळत आहे आणि तसंच आपलं अत्यावश्यक काम नसताना आणि आवश्यक काम नसताना बरीचशी पब्लिक ही रोड बाहेर विनाकारण निघून राहिलेली आहे, त्याच्यामुळे सर्व प्रशासनावरती ताण वाढलेला आहे। त्याच्यामुळे आपला ही कोरोना पॉझिटिव्हिटीचा जो प्रकार आहे हा अत्यंत वाढलेला आहे आणि वाढतच राहणार। माझी सर्व जनतेला आवाहन आहे की त्यांनी प्रशासनाचा ऐकावा, माननीय कलेक्टर साहेबांनी जे काही सूचना आणि तसेच नागपूर महानगरपालिकाचे आयुक्त यांनी ज्या काही सूचना लोकांकरिता दिलेल्या आहेत तसेच राज्य सरकारने जनतेकरिता ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनाचा तंतोतंत पालन करावा आणि हा कोरोना आणि ही ब्रेक दी चेन कशी आपल्याला तोडता येईल ह्याकडे विशेष लक्ष देण्यात यावं अशी मी जनतेला आवाहन करतो।